नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता पहिलीतील पाठ्यपुस्तक क्रमांक 4 मध्ये पान क्रमांक 22 वरील पाठ्यगट बेरीज पुढे मोजून याविषयी माहिती घेणार आहोत। या ठिकाणी मी आपल्याला दोन उदाहरण फलकावरती लिहिलेले आहेत। या दोन उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला बेरीज पुढे मोजून संख्याच्या माध्यमातून सोडवायची आहे। या ठिकाणी उदाहरण क्रमांक 1 पाहत असताना तुम्हाला इकडे लक्ष द्या, या ठिकाणी मी काही वर्तुळांची चित्र काढलेली आहेत आणि त्या वर्तुळांमध्ये संख्या लिहिलेल्या आहेत। या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम गणितीय पद्धतीने आडव्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बेरीज मांडून घ्यायची आहे। यासाठी सर्वप्रथम आपण पहिल्यांदा हे वर्तुळ मोजून घेऊया। या ठिकाणी वर्तुळ मोजत असताना आपण ती संख्या खाली घेऊन गणितीय पद्धतीने मांडणार आहोत। या ठिकाणी पहिल्यांदा मी किती वर्तुळ घेतलेले आहेत, 5 वर्तुळ घेतलेले आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5। पहिल्यांदा ही 5 संख्या लिहायची आहे, त्यानंतर बेरजेचं चिन्ह घेऊन त्यानंतर पुढे दिलेले 2 वर्तुळ मोजायचे आहेत, 1 आणि 2। या ठिकाणी आपण ही गणितीय पद्धतीने या ठिकाणी काय केलेले आहे, बेरजेची मांडणी केलेली आहे। आणि या बेरजेची मांडणी करत असताना आपल्याला काय करायचं आहे, बेरीज पुढे मोजून या संख्येच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ही गणित सोडवायची। 7 या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 7। ही झाली बेरजेची पद्धत, ही आडवी पद्धत आहे। या ठिकाणी आपण ज्यावेळेस बेरीज मोजून हे उदाहरण सोडवलेलं आहे संख्या मोजून, त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी उभ्या पद्धतीने उभ्या मांडणीने सुद्धा हे बेरजेचं उदाहरण आपल्याला सोडवता येतं। या ठिकाणी दिलेली वरची मोठी संख्या जी आहे ती आहे 5 अधिक 2। या ठिकाणी आपल्याला 5 आणि 2, या ठिकाणी 5 ही संख्या मोठी आहे, त्यानंतरच्या ज्या 2 संख्या आहेत त्या जशा तशा मोजून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, उत्तर काढायचं आहे। 5 नंतरच्या 2 संख्या 6 आणि 7, त्याचं उत्तर आलेलं आहे 7। या ठिकाणी आपण पुढचं उदाहरण पाहूया। पुढचं उदाहरण पाहत असताना आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की मी या ठिकाणी छोटे छोटे त्रिकोण काढलेले आहेत, त्रिकोणाच्या माध्यमातून त्या त्रिकोणांची संख्या त्याच्या खाली लिहिलेली आहे। त्याचबरोबर या साईडलाही या बाजूलाही आपल्याला 4 त्रिकोण काढलेले आहेत, त्यांची संख्या या खाली नोंदवलेली आहे। गणित सोडवत असताना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण या पिवळ्या अंकांनी या ठिकाणी अंक काढलेले आहेत पिवळ्या रंगाच्या कडोनी, या ठिकाणी आपल्याला ते मोजून घ्यायचे आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7। आडव्या पद्धतीने आपण हे गणित करत असताना या ठिकाणी 7 ही संख्या, नंतर त्या ठिकाणी आपण बेरजेचं चिन्ह घेऊन पुढची जी संख्या आहे 8, 9, 10 आणि 11, ही एकूण 4 या ठिकाणी त्रिकोण आहेत, 1, 2, 3 आणि 4। या ठिकाणी आपण ही आडव्या पद्धतीने या ठिकाणी काय करायचे आहे, या गणिताची मांडणी करून घ्यायची आहे। मांडणी करून घेत असताना आपल्याला या ठिकाणी आता आपण काय करायचे आहे, पहिले 1 ते 7 त्रिकोण जे आहेत त्या अशा चौकटीमध्ये आपल्याला त्यांना बांधून ठेवायचं आहे, आणि यानंतर 7 नंतरच्या ज्या संख्या आहे ती संख्या आपल्याला या ठिकाणी मोजायची आहे। या ठिकाणी 7 नंतरची जी संख्या आहे त्या त्रिकोणामध्ये मी खाली लिहिलेली आहे, 7 नंतर आहे 8, 9, 10 आणि 11। या गणिताचं उत्तर आलेलं आहे 11। आणि या ठिकाणी ह्या आडव्या पद्धतीने आपण या ठिकाणी काय करू शकतो, हे उत्तर काढू शकतो। त्याच पद्धतीने या गणिताची सुद्धा आपण उभ्या पद्धतीने मांडणी करून आपल्याला या ठिकाणी हे गणित सोडवता येईल। या ठिकाणी पहिल्यांदा दिलेले जे आपले त्रिकोण आहेत ते आहेत 7, त्याच्यानंतर दिलेले आहेत 4। या ठिकाणी या गणिताचं वाचन करत असताना 7 अधिक 4 या पद्धतीने आपण याचं वाचन करू शकतो। 7 आणि 4 या ठिकाणी ज्या पद्धतीने आडव्या पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला उभ्या पद्धतीने सोडवता येतं। संख्या पुढे मोजून या ठिकाणी पहिली मोठी संख्या जी आहे वरची संख्या ती आहे 7, 7 नंतर येणाऱ्या ज्या अनुक्रमे संख्या आहेत त्या या त्रिकोणांना दिलेल्या आहेत, त्याच आपल्याला 8, 9, 10 आणि 11 अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 11 हे उत्तर काढता येईल। या ठिकाणी बेरीज पुढे मोजून या संकल्पनेमध्ये किंवा या गणितीय पद्धतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मी जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी वर्तुळाचा त्रिकोणाचा या भौमितिक आकारांचा उपयोग करून या ठिकाणी तुम्हाला संख्या ज्ञान, त्याचबरोबर या ठिकाणी गणिताची बेरजेची आडवी पद्धत व उभी पद्धत या दोन्ही संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे।